माझं खेड्यात शिक्षण झाल्यामुळं आमच्यासाठी सगळ्यात मोठी माणसं त्या काळामध्ये एक खेड्यातली म्हणजे एक शिक्षक वर्ग. बिलकुल. आणि सुदैवाने मला खूप छान शिक्षक लाभले होते आणि त्यांचा एक इम्पॅक्ट होता की आपणाला पण कधीतरी वाटायचं की असंच आपण शिक्षक व्हायला पाहिजे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे. की आई वडिलांचा मला शिकवण्यासाठी खूप सपोर्ट होता, जे शिकवायचं आणि त्यामध्ये शिकत गेलो. तो पहिला 2-3 मध्ये होता आणि मी 25th होतो. 10th गेल्यानंतर मी फक्त इतिहास भूगोलचा अभ्यास केला आणि फर्स्ट सेमिस्टर मध्ये डायरेक्टली 2nd इन द स्कूल. म्हणजे तिथं जाणवलं की आपल्याकडे काहीतरी पोटेन्शियल आहे. कदाचित माझा 10th एखादी मित्र जर तुम्हाला भेटला तर तो सांगेल की पहिल्या सत्रामध्ये हातामध्ये इतिहास भूगोलचं बुक असायचं, कारण मॅथमॅटिक्स वॉज एक्सेप्शनल, दॅट वॉज नॉट अ बिग वरी फॉर मी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस TC मिळाली आणि मी शाहू कॉलेजमध्ये एंट्री केली आणि जो बोर्ड बघितला तो एक खूप धक्कादायक प्रसंग होता माझ्यासाठी. एक मोठा बोर्ड लावलेला होता की ऍडमिशन बद्दल चौकशी करू नये. आणि मी एकच काम केलं की दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस कॉलेज सुरू होणार आहे तर मी पहिल्यांदा अगोदर गेलो आणि त्याच्यासाठी जागा पकडली. माझ्याच गावचे एक इंजिनियर, माझे काकाच राम बिरादार, त्यांची गाडी बघितल्यानंतर कुठं तरी वाटलं होतं की आपण पण इंजिनियर व्हावा. मी इंजिनिअरिंगची सुरुवात, माझा जो इंजिनिअरिंगचा सगळ्यात नावडता सब्जेक्ट होता तो सब्जेक्ट फर्स्ट टाइम मी शिकवलेला आहे. म्हणजे तिथेही माझे जे विकनेस होते ना, आय कन्व्हर्टेड इन टू स्ट्रेंथ. माझे मित्र किंवा माझ्या सोबतचे आज IAS झालेत किंवा मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये खूप मोठ्या पदावरती आहेत किंवा प्रचंड मोठे व्यावसायिक आहेत, वेल नोन डॉक्टर आहेत, आणि आपणही त्यापैकी एक असू शकलो असतो असं विचार करण्यापेक्षा मला त्यांचा अभिमान वाटतो की आपल्या सोबतचेच हे एवढं मोठं काम करत आहेत आणि आपणाला त्यांची कधीही जर गरज पडली तर एक कॉल येणं आहे त्यांना. म्हणजे त्यांच्याबद्दल जलस होण्यापेक्षा आय ऑलवेज फील प्राऊड. इंजिनिअरिंग कम्प्लीट होईपर्यंत 2-wheeler हातात पकडता येत नव्हते. म्हणजे ऍटलिस्ट गेल्या 15-20 वर्षापासून 4-wheeler मध्ये तर फिरतोय. म्हणजे 2 ऑप्शन असतात, हे नाही तरी ते. एक तर मी जिथं वर्क करत असेन ते टॉपला असेन, फ्रेंड्स आणि स्टुडंट यांच्या मदतीनं एखादी भव्य इन्स्टिट्यूट पण उभा करा. नमस्कार, मी प्रियदर्शनी हिंगे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते लॅबटेक इनोव्हेशनच्या ह्या नेक्स्ट एपिसोडमध्ये. हा एपिसोड जो आहे तो अतिशय स्पेशल होणार आहे. आता तुम्ही म्हणाल स्पेशल का बरं, तर खूपदा आपलं असं होतं की आपले शिक्षक आपल्याला अनेक नियम सांगतात, रूल्स सांगतात आणि आपल्याला मोटिवेट कुठल्या ना कुठल्या मार्गाने करत असतात. पण जेव्हा हेच प्रश्न त्यांना पडतात तेव्हा ते काय करतात, या सगळ्याची उत्सुकता तुम्हालाही असेल, अर्थात विद्यार्थी दशेमध्ये ती मलाही होती. पण याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत रामदास सरांकडनं. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या वेगळ्या एपिसोडमध्ये. तुम्ही इतक्या दिवसांपासून या सगळ्या विद्यार्थ्यांना जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीनं मार्गदर्शन करतात, पण आज मी तुम्हाला खास विचारणार आहे की हे मार्गदर्शक बनण्याच्या आधी जेव्हा तुम्हीही कधी काळी लहान होतात तेव्हा तुम्ही शाळेमध्ये विचार केला होता का की तुम्ही इंजिनियर बनणार आहात म्हणून? मला तर आठवत नाही की मी शाळेत असताना कधी इंजिनियर व्हायचा विचार केला होता. मला शाळेत असताना एक मात्र वाटायचं की आपण छान मॅथमॅटिक्सचा टीचर होऊया. मॅथमॅटिक्स आवडायचं त्यामुळं टीचर व्हायचा विचार केला होता, पण इंजिनियर व्हायचा नाही. पण टीचर व्हायचा का विचार केला, कोणी शिक्षक होते का डोळ्यासमोर? कारण जनरली प्राथमिक अवस्थेमध्ये सगळेच शिक्षकांबद्दल विचार करत असतात. हो ना, माझं खेड्यात शिक्षण झाल्यामुळं आमच्यासाठी सगळ्यात मोठी माणसं त्या काळामध्ये एक खेड्यातली म्हणजे एक शिक्षक वर्ग. बिलकुल. आणि सुदैवाने मला खूप छान शिक्षक लाभले होते आणि त्यांचा एक इम्पॅक्ट होता की आपणाला पण कधीतरी वाटायचं की असंच आपण शिक्षक व्हायला पाहिजे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे. पण तुम्ही घरी जेव्हा कधी बोलत असाल हे आई वडिलांशी किंवा बहीण भावांशी तेव्हा तू शिक्षक हो असं घरच्यांनी कसं रिॲक्ट केलं या सगळ्याच्या याच्यावर? एक तर माझं जर फॅमिली बॅकग्राऊंड जर बघितलं तर शेतकरी कुटुंब, वडिलांचं शिक्षण अगदी 5वी-6वीपर्यंत झालेलं, आईचा तर अन्य शिक्षणाचा काही संबंधच नाही. त्यामुळे मला एक खूप मोठा ॲडव्हान्टेज होता की काय करायचं हे असं घरनं काहीच प्रेशर नव्हतं.
उलट त्यांना जर कधी मी मला तर वाटतं की माझ्या पालकांना वगैरे पण मी शिक्षक व्हावं शिकावं आणि जवळच कुठेतरी डी एड झाल्यानंतर प्राथमिक शिक्षक व्हावं असंच वाटत असणार आहे. ते कधी रिॲक्ट झाले नाहीत पण मला वाटतं की त्यावेळेस साधारण तो एक ट्रेंड होता. ट्रेंड होता हुशार विद्यार्थी म्हणजे एक 10वीनंतर लगेच डी एडला जाणे आणि लवकरात लवकर नोकरी मिळवणे आणि घराला आर्थिक हातभार पोहोचवणं. पण तुम्ही केव्हा सांगितलं आईला वडिलांना की मला शिक्षक व्हायचंय म्हणून किंवा अशी चर्चा झालीच नाही तुमची कधी? अशी कधीच चर्चाच झाली नाही म्हणजे काय व्हायचं आहे ही चर्चा कधीच झाली नाही. फक्त एक सगळ्यात बेस्ट पार्ट काय होता की आई वडिलांचा मला शिकवण्यासाठी खूप सपोर्ट होता जे शिकवायचं आणि त्यामध्ये शिकत गेलो त्या त्या टप्प्यावरती योग्य शिक्षक मिळाले. खरं तर या जर्नीमध्ये मी आवर्जून उल्लेख करेन की माझ्या 8वीच्या शिक्षकाचा मी ज्यावेळेस बाजूच्या गावी 8वीसाठी 5 किलोमीटर चालत जायचो त्यावेळेस 9वीच्या वर्गात सरांनीच मला घेतलं नाही. अच्छा. हां, त्याने सांगितलं की हे तुझ्यासाठी शाळा योग्य नाही, कुठल्या तरी तालुका प्लेसला जा, नसेल तर मी व्यवस्था करेन पण तू जा. आणि ते मला वाटतं की माझ्या आयुष्यातला शिक्षणाचा टर्निंग पॉईंट म्हटलं तर माझे 8वीचे सायन्सचे टीचर मुक्कनवार सर. बर, कदाचित हे बऱ्याच जणांना माहिती नसेल पण मी इथे सांगतोय की त्यांनी सांगितलं आणि मी उदगीरला शिफ्ट झालो. तिथे पण ऍडमिशन मिळत नव्हतं की ज्या शाळेमध्ये पॉसिबलच नाही खेड्यातला विद्यार्थी हुशार नसतो हे पण मी एक कॉमेंट ऐकलं होतं. अरे बापरे. हा, आणि म्हणजे ग्रामीण भागातून आलेला विद्यार्थी हुशार नसतो. ऍडमिशन फुल झालेले आहेत आणि माझ्यासोबत एक शिक्षकच होते ऍडमिशनला, त्यांनी थोडा फोर्स केला आणि एक शेवटच्या डिव्हिजन मध्ये शेवटचा ऍडमिशन 90 मला मिळाला. काहीतरी ऍडमिशन झालं आणि तिथून खऱ्या अर्थाने मला थोडं चांगले मित्र मिळाले किंवा अभ्यास करणारे विद्यार्थी कसे असतात ते ऍटलिस्ट बघायला मिळालं. स्पेशली तुम्ही ओळखता जितेंद्र गव्हाणे, ते शामलाल शाळेचे एक स्टार विद्यार्थी. 9वीला गेल्यानंतर मी फक्त बघायचं की जितेंद्र गव्हाणे कोण आहेत आणि आमची पुन्हा ओळख झाली. आणि एक पहिला टप्पा म्हणजे 9th मध्ये ठीक आहे त्या शाळे खूप मोठी शाळा होती, ऍडमिशन मिळणं पण अवघड होतं, पण एक 9वीला गेल्यानंतर पहिला टप्पा मी पार केला की त्या बोर्डचा शेवटचा नंबर माझा होता. टॉप 25 मध्ये आफ्टर 9th माझं स्टँडिंग होतं. म्हणजे आपण रेसमध्ये आहोत. रेसमध्ये आहेत म्हणजे 25 विद्यार्थ्यामध्ये आहे ही जाणीव झाली. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक नशीब पण लागतं की तुम्हाला एक चांगला मित्र मिळणे, चांगला जोडीदार मिळणे. असंच माझ्या त्याच वर्गामध्ये एक महादेव लांब, आता सध्या जो प्राध्यापक आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगावला, तो पण खेड्यातनं आलेला होता. आम्ही दोघं एकाच बेंचवरती बसायचं आणि दोघांमध्ये कॉम्पिटिशन पण होती, हेल्दी कॉम्पिटिशन, अक्षर छान, दोघंही सो कॉल्ड टॅलेंटेड स्टुडंट त्या डिव्हिजनचे, शेवटच्या डिव्हिजनचे. आणि 9वीमध्ये मला वाटतंय माझा आणि त्याचा फक्त इतिहास भूगोलचा डिफरन्स होता. अच्छा. तो पहिला 2-3 मध्ये होता आणि मी 25th होतो. बर. आणि 10th ला गेल्यानंतर मी फक्त इतिहास भूगोलचा अभ्यास केला आणि प्रथम फर्स्ट सेमिस्टरमध्ये डायरेक्टली 2nd नंबर इन द स्कूल. बर. म्हणजे तिथं जाणवलं की आपल्याकडे काहीतरी पोटेन्शियल आहे. मी त्याच प्रश्नाकडे येणार होते की ज्यावेळेस तुम्ही ग्रामीण शाळेमध्ये शिकत होतात किंवा आई वडिलांबरोबर त्या सगळ्या संस्थेत शिकत होता, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही तालुका प्लेसला शिकायला आलात, ह्या सगळ्यातला हा जो डिफरन्स आहे, त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं होतं का की नाही नाही मी, कारण हे स्टारडम शाळेतलं वर्गातलं स्टारडम हाही एक प्रकार असतो, तर त्यावेळेला ती जाणीव झाली का तुम्हाला? एक तर 9वीला तालुका प्लेसला गेल्यानंतर आता बऱ्याच विद्यार्थ्यांना आश्चर्य वाटेल की आम्ही चौघं मित्र स्वतः स्वयंपाक करून जेवण करून स्कूलला जायचो. त्यामुळे मला हा 9वीत असताना म्हणजे काही अट्रॅक्शन वगैरे हा काही प्रश्नच नाही. आणि ड्रेसेस वगैरे जर बघितलं तर मला वाटत नाही 9वीपर्यंत 1 पेक्षा जास्त ड्रेस होते आम्हाला. म्हणजे या परिस्थितीतनं आल्यामुळं आम्हाला फक्त एक माहिती होतं की आपण तालुका प्लेसला आलो आपणाला व्यवस्थित शिक्षण घ्यायचं आहे आणि त्यासोबत चांगले शिक्षक आणि चांगले कॉम्पिटेटर्स मित्र
जे आमच्यामध्ये खूप हेल्दी कॉम्पिटिशन होती आणि टेन्थला ज्या वेळेस चांगले मार्क्स मिळाल्यानंतर जे काही सर्व स्टुडंट आहेत, हुशार विद्यार्थी आहेत, टीचर्सचंही लक्ष गेलं आणि त्यामध्ये मला एक जाणीव झाली की आपल्यावरती आता जबाबदारी आहे, अजून आपण जास्त अभ्यास करायला पाहिजे. आणि लकीली ज्या शाळेमध्ये ॲडमिशन मिळत नव्हतं त्या शाळेचा टॉपर म्हणजे हे माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि तो खूपच म्हणजे एक स्वप्नवत प्रवास होता. तर माझं शालेय एज्युकेशन या प्रकारे झालेलं आहे. कदाचित मला नाईन्थला गेल्यानंतर टेन्स हे इंग्लिशमधलं बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतंय ना, कारण खेड्यामध्ये इंग्लिश टीचर्स मिळणं खूप अवघड होतं. बरोबर. कोणीतरी मॅथमॅटिक्सचे किंवा असेच टीचर ज्यांना थोडंफार इंग्लिश येत आहे ते सांगायचे. जे काही शहरातले विद्यार्थी असतात इंग्लिशमध्ये परफेक्ट असतात ती परिस्थिती नव्हती. म्हणजे इंग्लिश स्पेशली इट वॉज व्हेरी पुअर. पण त्या चांगल्या मित्रामुळं किंवा थोडा इंग्लिशचा अभ्यास केल्यानंतर कुठे इंग्लिशमध्ये कमी पडतो तर लेट स्टडी लिटल बिट मोर इंग्लिश. अच्छा. म्हणजे अशा पद्धतीनं माझी म्हणजे जिथे जिथे आपण कमी आहोत त्याच्यावरती फोकस करणे, हेरून त्याच्यावरती. म्हणजे अगदी इतिहास भूगोलला 90 ज्यावेळेस मला फक्त 50 मार्क होते तर टेनच्या प्रथम सत्रामध्ये आउट ऑफ मार्क्स हा टप्पा. म्हणजे तेवढी कदाचित माझा 10वीचा एखादी मित्र जर तुम्हाला भेटला तर तो सांगेल की पहिल्या सत्रामध्ये हातामध्ये इतिहास भूगोलचं बुक असायचं, कारण मॅथमॅटिक्स वॉज एक्सेप्शनल, दॅट वॉज नॉट अ बिग वरी फॉर मी. हो, म्हणजे हे एक्झॅक्ट उलट आहे की जनरली असं असतं की मुलांना सायन्स आणि गणित ह्या सगळ्याची थोडी थोडी धांगधूक वाटत असते सतत. इट वॉज माय स्ट्रेंथ, बिग स्ट्रेंथ. हो, म्हणजे स्वतःचे प्लस पॉइंट स्वतःचे मायनस पॉइंट हे त्याचा बॅलन्स साधला ह्या सगळ्या. पण हे सगळं करत असताना मी मुद्दामून हा प्रश्न याच्यासाठी विचारते की मी आजही अनेक ग्रामीण भागांमध्ये फिरते, आजही ग्रामीण भागांमध्ये बरीचशी शिक्षणाबद्दलची सोयी सुविधा आपण म्हणतो हव्या तशा नाहीयेत किंवा त्याबद्दलची जागरूकता नाहीयेत. आता किमान पालक मुलांना शाळेत पाठवतात पण एक प्रकारचा कॉन्फिडन्स जो आपण ज्याला म्हणतो तो बऱ्याचदा ग्रामीण भागातल्या शाळेतल्या मुलांमध्ये अजूनही आपल्याला तसा कमी आढळतो. तुम्हाला तुमच्या वेळेस किंवा तुम्ही जेव्हा शिक्षण घेत होता त्यावेळेस तुम्हाला हे जाणवलं का की अरे नाही नाही हा माझ्यापेक्षा कुठलं तरी जास्त आहे किंवा हा हाय आहे मी लो आहे, किंवा एक प्रकारच्या आत्मविश्वासाची कमतरता आपण जिथे म्हणतो ती जाणवली का? सुरुवातीला ज्यावेळेस मी तालुका प्लेसला गेल्यानंतर असं वाटत होतं की आपण कुठेतरी कमी पडू, पण ज्यावेळेस चांगले मार्क्स पडत गेले, चांगला गायडन्स मिळत गेला, चांगले मित्र मिळत गेले, तिथं ते ऑटोमॅटिकली पुन्हा मला तर वाटायला लागलं की वी आर हॅव्हिंग मोर स्ट्रेंथ दॅन अदर्स. फक्त आपलं जे एन्व्हायरमेंट आहे किंवा आपली परिस्थिती बाकीच्या सारखी नाही, पण जे काही माझे निगेटिव्ह आहेत किंवा जी परिस्थिती आहे त्यावरती मात करत मी पुढं निघत गेलो. आणि अजून मी पुन्हा डबल सांगेन की जिथं ॲडमिशन मिळत नव्हतं तिथं मला 10वीनंतर सोडत पण नव्हते. म्हणजे अगदी ते सांगत होते की आम्ही पूर्ण खर्च उचलो, आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नाही, डॉक्टर करू. पण मला एक त्यावेळेस एक डोक्यामध्ये बसलेलं होतं की शाहू पॅटर्न, लातूर पॅटर्न, शाहू कॉलेज, आणि मला डॉक्टर व्हायचंच नव्हतं. त्यामुळं मी रिलक्टंटच होतो की तिथं थांबण्यासाठी. आणि यामध्ये काय झालं, जे दुसरे माझे मित्र होते स्पेशली जितेंद्र, ही गॉट द ऍडमिशन इन शाहू कॉलेज. ओके. हा, आणि मी तिथंच स्ट्रगल करत होतो की मला ट्रान्सफर सर्टिफिकेट द्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस TC मिळाली आणि मी शाहू कॉलेजमध्ये एंट्री केली आणि जो बोर्ड बघितला तो एक खूप धक्कादायक प्रसंग होता माझ्यासाठी. एक मोठा बोर्ड लावलेला होता की ऍडमिशन बद्दल चौकशी करू नये. ऍडमिशन सारखं म्हणजे ज्याचं एक स्वप्न बघितलं होतं, जे इझिली पॉसिबल होतं, तिथं एक त्या क्षणाला ते झिरो झालं. पण एक सुदैवाने एक तिथं एक अटेम्प्ट केला की बघूयात आपण डायरेक्टली. मी जे आत्ता काही व्हिडिओमध्ये पण सांगतो की तुम्ही कुणाला तरी भेटा, स्पेशली कॉलेजच्या प्राचार्यांना भेटा
ही गोष्ट मी 11वीमध्ये ॲडमिशन घेताना केलेली होते की डॉक्टर जनार्दन वाघमारे सर ते प्राचार्य होते त्यावेळेस आणि मी डायरेक्टली त्यांच्या केबिनमध्ये माझ्यासोबत सरच होते. आई वडील कमी शिकलेले असल्यामुळं किंवा शिक्षणच नसल्यामुळं माझ्यासाठी मेंटर माझे टीचरच. तर त्यांनी मला सरांकडे नेला आणि सरांनी सांगितलं की तिथेही सर सांगितले की बोर्ड वाचला नाही का, ॲडमिशन फुल आहेत. लिस्ट त्या काळात मी बघितली तर माझ्याच मित्राचे नाव ओपन होते. वाईट वाटलं की आपल्याला मार्क्स पण छान आहेत, यापेक्षा पण जास्त आहेत, पण आता ॲडमिशन मिळू शकत नाही. मी एक क्षणासाठी विचार केला होता की आता नेक्स्ट टार्गेट दयानंदला जाऊयात, पण सरांना भेटून जाऊया, एक शेवटचा ट्रॅक. हा, आणि तिथे एक की पॉइंट असा होता की आमच्या सरांनी फक्त सरांच्या पुढे मार्कलिस्ट ठेवली माझी 10th ची, आणि द रिॲक्शन जी मला सरांकडनं आली ती मला अजूनही आठवते की मार्कलिस्ट बघितल्यानंतर फक्त बेल वाजवली सरांनी आणि डायरेक्टली आदेश दिला की हे ऍडमिशन करून घ्या. हा फिल्मी सीनच होऊ शकतो. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे थोड्या वेळाने मी ज्यावेळेस बघितलं ज्या लिस्टमध्ये नाव नव्हतं तिथं माझं नाव. अरे वा. आणि स्पेशली जे प्रत्येकांचं स्वप्न असतं गेटिंग द ऍडमिशन इन शाहू कॉलेज लातूर अँड दॅट टू ऑल्सो इन ए डिव्हिजन, म्हणजे ती खरी सुरुवात झाली. आणि तिथं पण गेल्यानंतर किंवा त्या ऍडमिशनचा विचार करताना मी ज्या ठिकाणी उदगीर किंवा खेड्यामध्ये शिकल्यानंतर तो एक चर्चेचा विषय होता की खूप छान मार्क्स मिळालेत 10th ला. तर प्रत्येक जण मला काहीतरी प्रोत्साहित करण्यापेक्षा भीती दाखवत होता की ते सांगायचे की लातूरला ऍडमिशन घेतल्यानंतर तिथं सगळे इंग्लिश मिडियमचे मुलं असतात, बाहेरून आलेले मुलं असतात, तिथं कसं टिकणार, काय होणार, म्हणजे हे एन नंबर ऑफ क्वेश्चन होते. म्हणजे अगदी माझ्यापेक्षा माझ्या मित्रांनाच खूप चिंता होती. कदाचित ते त्यांच्या दृष्टीनं विचार करत होते, माझ्याबद्दल ते चांगलाच विचार करत होते, पण मला थोडा उदगीरचा म्हणजे 10th चा अनुभव असल्यामुळं पर्सनली मला भीती वाटत नव्हती. ठीक आहे, बघूयात क्लासमध्ये गेल्यानंतर काय होईल. नथिंग टू लूज असं म्हणतात खरं तर, त्याच्यामुळे होऊन होऊन काय होणार वाला विषय जो आहे. पण तरीही मी परत तेच म्हणेल की कॉन्फिडन्सचा जेव्हा जेव्हा विषय येतो, तुम्ही आता हे लास्ट ट्राय चा एक सीन सांगितलं ज्याच्या याच्यामध्ये शिक्षकांनी म्हणून कदाचित ते ऍडमिशन जे आहे होऊ शकलं, पण ऍडमिशन झाल्यानंतरही तो कॉन्फिडन्स वाढवला तुम्ही फक्त मार्काच्या जोरावर की तुम्हाला असं वाटलं त्यावेळेला की याच्यापेक्षा जास्त रिसोर्सेस माझ्या आई वडिलांकडे असते तर आज मी आणखीन वेगळ्या जागेवर असतो, असं काही वाटलं तुम्हाला त्या? पण मला कधीच असं काही वाटलं नाही की आपण एका म्हणजे गरीब फॅमिली मधनं आलो किंवा आपल्याकडे हे नाही. आणि कुठेही सांगायचं तर उद्गीर म्हणजे तसं म्हटलं तर मराठवाड्यातही मागास भाग समजला जातो. आणि मला शाहू कॉलेजला ऍडमिशन घेतल्यानंतर ही जाणीव कधीच झाली नाही, त्यापेक्षा मी वेगळ्या पद्धतीनं जायचं की मी ते माझं नाव बघता मी पहिलंही नाव बघून ठेवलेलं होतं. म्हणजे माझा जो क्लोज फ्रेंड आहे गणेश भरे, हे वाज सेकंड इन महाराष्ट्र लिस्टमध्ये पहिलं नाव होतं. ओके. आणि मला फक्त उत्सुकता होती की तो कोण असेल. आणि लकीली जो इंडक्शन प्रोग्राम असतो किंवा 11वीचं जे वेलकम जाधव सरांनी केलं, तर त्यावेळेस माझंही नशीब की आम्ही पॅरलल बसलो होतो एकाच ठिकाणी. माझी पहिली ओळख शाहू कॉलेजमध्ये अपार्ट फ्रॉम जितेंद्र तर माझी गणेश बरेची झाली. आणि तो सोबत होता, तिथं आमचं थोडं बोलणं पण झालं. आणि मी एकच काम केलं की दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस कॉलेज सुरू होणार आहे तर मी पहिल्यांदा अगोदर गेलो आणि त्याच्यासाठी जागा पकडली. मला म्हणजे गणेशला फ्रेंड करायचंय, म्हणजे आपल्याला ही मोठी संधी मिळते तर ती करूयात. आणि मला तर अजूनही आठवतंय की मला वाटतं पहिल्या दिवशी मी गणेश आणि गिरीश बिराजदार, जो की आज आपण इंटरव्ह्यू करतोय तो युएस मधनं औरंगाबाद मध्ये आहे, आणि आम्ही तिघ एका बेंचवरती. मग मोस्टली आमचं नॉर्मली 11-12 तर असंच जायचं. आणि आमचे क्लासेस सुरू झाल्यानंतर थोडं सुरुवातीच्या काळामध्ये थोडी वाटली भीती,
भीती कशी की मॅक्झिमम विद्यार्थी इंग्लिश मिडियमचे होते बाहेरून आलेले, स्पेशली तुम्ही चांगलं ओळखता मनीष पाठक, राजू मुंदडा, परळी, हे धाड 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 इंग्लिश बोलायचे. इव्हन तो गिरीश माझा बेंचमेट, तो तर अशा पद्धतीने इंग्लिश बोलायचा की आमच्या टीचर्स नाही कळत होते की नाही, गॉड नो. आम्ही सर गिरीशला आइन्स्टाईनच म्हणायचो. म्हणजे हे सोबत असे विद्यार्थी आणि आपलं इंग्लिश काय होईल हे थोडं एक फर्स्ट मंथ ते थोडं टेन्शन होतंच, पण खरं टेन्शन गेलं की पहिली टेस्ट झाली आणि टेस्ट झाल्यानंतर कॉलेजमध्ये एंट्री केल्यानंतर एकदम टॉपला नाव दिसलं की 100% PCM. ओके. हा, अलॉंग विथ मला वाटतं कट्टी, गिरीश आणि तिसऱ्या नंबरला माझं नाव असेल. रोल नंबर प्रमाणे 100% असेल तरी असं व्हायचं. ओके. आणि तिथं खरा कॉन्फिडन्स मिळाला. आणि जाधव सरांनी जे बक्षीस पहिल्या टेस्ट नंतर दिलं की 96% इन टेस्ट अँड 100% इन PCM, मला ते अजूनही आठवतं की 15+10 ₹25 मिळाले बक्षीस म्हणून. त्यापेक्षाही ते जे प्रोत्साहन होतं आणि सर येऊन जे नाव घेणं वर्गामध्ये, 140 क्लासमध्ये तुम्ही टॉपमध्ये आहे आणि तिथं अशा व्यक्तीकडनं नाव नाही तर तिथं बक्षीस पण मिळतंय, प्रोत्साहन पण मिळतंय, तर तो खराच म्हणजे माझ्या लाईफमधला कॉन्फिडन्स देणारा एक टर्निंग पॉईंट होता. आणि त्यानंतर मला वाटत नाही की कुठे एज्युकेशनमध्ये कुठं असा टप्पा आला की समवेअर आय फेल्ड दॅट आय एम वीक. आपण बघतो की खरं तर आपल्या केवळ शालेय शिक्षणात नाही तर इतर अनेक वेळाही आपल्या आयुष्यात बऱ्याचदा असे लो म्हणता येतील असे काहीतरी पॉईंट्स येतात आणि तिथे आपण सतत ब्लेम करत राहतो की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, किंवा याच्यामुळे मला असं झालंय, त्याच्यामुळे मला असं झालंय. मला असं वाटतं की तुमच्या लाईफमध्ये पण हे सगळे टप्पे येऊ शकले असते, पण तुम्ही याचा एकदम पॉझिटिव्हली विचार केला, म्हणजे की जो तुमचा कॉम्पिटिटर आहे मला याला मित्र करायचा आहे आणि मग त्याच्याशी कॉम्पिटिशन करायची. इट सेल्फ ॲटिट्यूड हा खूप मॅटर करतो असं मला वाटतं. आणि दुसरा एक महत्त्वाचं जे मला लक्षात येत आहे ते म्हणजे की तुमच्या आयुष्यात शिक्षकांचा हा अतिशय महत्त्वाचा रोल दिसतोय. म्हणजे 10वीपर्यंत, 10वीच्या नंतरचं जे शाहूमधलं जे काही शिक्षण आहे त्याच्या ह्याच्यात, तर हा शिक्षकांचा इम्पॅक्ट कसा पडला आणि त्याच इम्पॅक्ट मुळेच तुम्ही एक चांगले शिक्षक तुम्ही म्हणाल तर व्हायचं ठरवलं का? एक तर म्हणजे लहानपणापासूनच तसं जर टायमिंगच्या बाबतीत जर बघितलं तर मला वाटत आठवतच नाही की शाळेमध्ये मी कधी लेट गेलोय. त्यामुळं प्रत्येक टीचरचं शिकवणं मी ऑब्झर्व केलेलं आहे. आणि जे पंक्चुअल असतात, खूप इम्प्रेसिव्ह टीचर आहेत, त्यांचा तर मी नेहमीच लाडका विद्यार्थी राहिलोय. आणि एक ॲडव्हान्टेज होता की मी सगळ्यात लहान दिसायचो, त्यामुळं बाय डिफॉल्ट सगळ्यांना वाटायचं की एक हा खूपच छान आहे किंवा हुशार आहे, म्हणून बाय डिफॉल्ट म्हणजे आय वॉज अ फेवरेट स्टुडंट ऑफ मेनी टीचर्स. अच्छा. हा, आणि स्पेशली टायमिंग किंवा कष्ट घ्यायचं जर सांगितलं तर माझे मॅथेमॅटिक्सचे टीचर उदगीरचे PG पाटील सर, म्हणजे त्यांना अख्खा मराठवाडा किंवा तो भाग ओळखतो, की त्यांची शिकवण्याची शैली किंवा इमिडिएटली वर्क फिनिश करणे, की आज जर समजा 150 विद्यार्थ्यांची एक्झाम घेतलं तर दुसऱ्या दिवशी ते चेक करून विद्यार्थ्यांना मार्क सांगणे, प्रोत्साहन देणे, प्रत्येकांना नावानिशी ओळखणे, तर अशा बऱ्याच गोष्टी मी ती त्या त्या टप्प्यावरती टीचरकडनं शिकत गेलोय आणि त्या इनबिल्ट आले. तुम्ही इंजिनिअरिंग केलं, आत्ताच तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने तुम्ही ब्राईट स्टार स्टुडंट होते, म्हणजे तुमच्या पूर्ण विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही स्टार स्टुडंट होते. असं असताना इंजिनियर झाल्यानंतर आपण चांगली नोकरी करावी असं कधी डोक्यात नाही आलं का? मला तर आठवत नाही की असं म्हणजे खूप काही कुठेतरी म्हणजे मोठ्या कंपनीत जावं किंवा त्यासाठी ट्राय केलेलं असेल. माझ्या बऱ्याच मित्रांना पण माहिती आहे की ते पण सांगतील की मी कंपनीसाठी असा स्पेशल ट्रायच केला नाही, की कदाचित शिकवणं की आश्चर्य वाटत असेल की खूप कमी जणांना माहिती आहे. मी एकदम इंजिनिअरिंग झाल्या 12वीच्या वगैरे विद्यार्थ्यांना शिकवायचं का
हा विचार पण केला होता. अच्छा. हा पण त्यावेळेस जाणवलं की जर कुठे जर शिकवायचं जर असेल किंवा असं काही वेगळ्या पद्धतीनं जायचं असेल तर तिथे एक्सपिरियन्स लागतो. म्हणून मी ते कुठंतरी जास्त एक्सपर्टाईज मिळवण्यापेक्षा जे आपलं खरंच इंजिनिअरिंग मधलं एक्सपर्टाईज आहे तेच का कंटिन्यू करू नये. आणि इलेव्हन ट्वेल्थचा किंवा सायन्सचा टीचर होण्यापेक्षा इंजिनिअरिंगचा प्राध्यापक होणं ते मला छान वाटलं. आणि त्यामुळं मी एका स्टेपला विचार केला की नाउ विल गो इन इंजिनियर झालो एक स्वप्न झालं. हा ते पण माझ्याच गावचे एक इंजिनियर माझे काकाच राम बिरादारच त्यांची गाडी बघितल्यानंतर कुठंतरी वाटलं होतं की आपण पण इंजिनियर व्हावा. म्हणजे तोही कम्प्लीट झाला. आणि त्यानंतर टीचर तर त्या अगोदरचं स्वप्न होतं. आणि त्यामुळे टीचिंगमध्ये एक आलो आणि एकदम खूप जणांना हे पण माहिती नसेल की माझी सुरुवात खरी तर तशी पुण्यामधनं झालेली आहे की वाय बी पॉलिटेक पाटील पॉलिटेक्निकला पिंपरीमध्ये मी 98 to 99 शिकवलेलं आहे. पण त्यावेळेस मला खरंच म्हणजे पुण्यातलं एज्युकेशन आवडलं नाही. म्हणजे एका पॅशनमुळे एंट्री केली होती पण समवेअर आय वॉज नॉट हॅपी की खरंच आपण ते एन्जॉय करतोय का तेवढं. हा बाकीच्यांना विद्यार्थ्यांना माझ्या कलिग्सना आता माझे त्या काळातले बरेच मित्र आहेत तिथं त्यांना खूप छान वाटायचं. पण इंटरनली रिअली आय वॉज नॉट टू मच सॅटिस्फाईड ऑन दॅट जॉब. आणि कोइन्सिडेंटली पंढरपूरला जायचा योग आला. बर. आणि त्यावेळेस माझेच एक रिलेटिव्ह तिथले ट्रस्टी पण असल्यामुळं त्यांनी कॉल केला. आणि मी गेल्यानंतर मी खरं तर धन्यवाद देईन की रोंगे सरांना. म्हणजे लकीली मी टीचर आहे पण माझा असा फॉर्मल इंटरव्ह्यू कधी झाला नाही. म्हणजे कुठंतरी खूप मोठी लाईन लागलेली आहे आणि फाईल्स घेऊन गेलोय आणि आपण वेटिंग केलेलं आहे. म्हणजे अगदी माझा पहिला जॉब पंढरपूरचा. तर आम्ही सोलापूरमध्ये म्हणजे मला गावी जायचं होतं आणि आमचे भोसले साहेब आमचे रिलेटिव्ह बोलवत होते पंढरपूरला जाऊयात. तर मी पंढरपूरला न जाता सोलापूरला गेलो ऑन द वे. बर. आणि त्यांनीच सांगितलं की रोंगे सर जे एक सेक्रेटरी आहेत भेटून घ्या पंढरपूरचे ते सांगितले की मी सोलापूरला येतोय. आणि आमची एका हॉटेलमध्ये भेट झाली आणि फक्त मार्कलिस्ट बघितल्यानंतर सरांनी सांगितले की उद्या चला पंढरपूरला आणि तुम्ही जॉईन व्हा. आणि मला वाटतंय ती पण भेट रोंगे सरांची सोलापूरमध्ये झालेली भेट पण खऱ्या अर्थाने मला पुढचा टप्पा किंवा इंजिनिअरिंगचा प्राध्यापक म्हणून मी खरा घडलो ते पंढरपूरमध्ये. म्हणजे कोणाला बिलीव्ह पण होणार नाही की त्यावेळेस काही मोबाईल नव्हता. मी सरांना येस म्हटलं की मी येईन पण थोडा वेळ मला गावी तर जाऊ द्या आईला आई वडिलांना तर भेटू द्या. म्हणजे पुण्यातनं गावी जायचं होतं आणि थोडा मला वेळ पाहिजे होता. तर त्या काळामध्ये पण सरांनी मला कॉन्टॅक्ट केलेला होता फोनद्वारे. अच्छा. रोंगे सरांनी की माझ्या एका मित्राला कचरे सर आहेत आता इथं पुण्यातच आलेत त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही त्यांना जर थोडं ओळखत असाल पुण्यामध्ये तर त्यांना आपणाला 1 तारखेला बोलवायचं आहे. सगळं सेट करून ठेवलेलं होतं. आणि अगदी पहिल्या दिवशीच युनिफॉर्म मध्ये कॉलेजच्या गेलेला टीचर. म्हणजे अगोदरच या कॉलेजची अशी डिसिप्लिन आहे म्हणजे जॉईन होणं तर हा प्रकारच नाही. म्हणजे अजूनही खरं सांगेन की रेकॉर्डवरती मला वाटत नाही की म्हणजे मी जॉईनिंग फॉर्म भरलेला आहे. डायरेक्टली मास्टरवरती नाव. हा मॉर्निंग मध्ये कॉलेजला जॉईन केल्यानंतर दुपारी सरांचं बोलवणं आणि तुम्ही हेड ऑफ मेकॅनिकल डिपार्टमेंट असणार आहात. म्हणजे ज्या टीचरला इंजिनिअरिंगची प्राध्यापक म्हणून ABCD माहिती नाही तर खर तर माझं पोटेन्शियल रोंगे सरांनी ओळखलं. त्याने पहिल्या दिवशीच मला जबाबदारी देऊन टाकली की यू आर HOD मेकॅनिकल आता सांभाळा. हा सांभाळा. त्यामध्ये त्यांचा एक कदाचित काही अवघड विषय शिकवण्यासाठी टीचर नसतील किंवा तयार होत नसतील. म्हणजे बाय डिफॉल्ट आय विल हॅव टू टेक दॅट रिस्पॉन्सिबिलिटी. आणि मी इंजिनिअरिंगची सुरुवात माझा जो इंजिनिअरिंगचा सगळ्यात नावडता सब्जेक्ट होता तो सब्जेक्ट
फर्स्ट टाइम मी शिकवलेला आहे आणि काही दिवसांनी ऍटलीस्ट मला शिवाजी युनिव्हर्सिटी मध्ये तर थर्मोडायनॅमिक्सचा खूप चांगला टीचर म्हणून ओळखतात. बर, म्हणजे तिथेही माझे जे विकनेस होते ना आय कन्व्हर्टेड इन टू स्ट्रेंथ. आणि तेवढंच नाही तर मी मास्टर्स डिग्री केली ना थर्मल मध्ये केली. अच्छा, म्हणजे माझ्या स्ट्रेंथ स्टुडंट असताना वेगळ्या आणि टीचर असताना वेगळ्या. म्हणजे जशी जशी तुमच्या प्रोफेशनची गरज आहे म्हणून तसं तसं तुम्ही बदलत गेलात सिच्युएशन नुसार, गरज होती त्याच्या ह्याच्यानुसार. आता तुम्ही ज्या टप्प्यावर आहात इथे आपण बघतोय की इंजिनिअरिंगशी रिलेटेड अनेक गोष्टी तुम्ही आता ऍड्रेस करता, अनेक गोष्टींवर तुम्ही बोलता, अनेक विद्यार्थ्यांशी म्हणजे कित्येक बॅच सोडून गेलेले आहेत पण अजूनही मुलं तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहतात. पण बोर्डात आलेले तुम्ही आणि तुमच्या बरोबरचे इतर तुमचे मित्र हे जेव्हा नॅशनल मल्टीनॅशनल कंपनीज मध्ये काम करतायत किंवा अब्रॉड जाऊन काम करतायत, मेजर जे आहेत बरेचसे डॉक्टरच्या याच्या याच्यामध्येही आहे त्याच्यातले स्पेशलिस्ट झालेले, हे सगळं जेव्हा बघता तेव्हा कुठेतरी वाटतं का की अरे मी यांच्या तोडीचा होतो पण मी मागे राहिलो, अशी भावना तुमच्यात येते का? हे खरं तर म्हणजे खूप महत्वाचा आणि बऱ्याच जणांना असं घाव घालणारा क्वेश्चन आहे. पण मी अगोदरही सांगितलं की मी असा थोडा वेगळाच विचार करतो, म्हणजे जे नॉर्मल करतात ना त्यापेक्षा माझे विचार थोडे वेगळे असतात. तर माझे मित्र किंवा माझ्यासोबतचे आज IAS झालेत किंवा मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये खूप मोठ्या पदावरती आहेत किंवा प्रचंड मोठे व्यावसायिक आहेत, वेल नोन डॉक्टर आहेत, आणि आपणही त्यापैकी एक असू शकलो असतो असं विचार करण्यापेक्षा मला त्यांचा अभिमान वाटतो की आपल्यासोबतचे एवढं मोठं काम करतायत आणि आपणाला त्यांची कधीही जर गरज पडली तर एक कॉल येणं आहे त्यांना. म्हणजे त्यांच्याबद्दल जलस होण्यापेक्षा आय ऑलवेज फील प्राऊड. आणि मला जे करायचं आहे किंवा मला ज्यामध्ये आनंद मिळतो, मला एखाद्या वेळेस खूप पैसा कमवण्यापेक्षा माझा जर आनंद जर माणसं कमवण्यामध्ये जर असेल आणि मी या स्टेजला कुणालाही सांगतो की मी जगात सगळ्यात श्रीमंत आहे. ओके, म्हणजे माझे मित्र एवढे श्रीमंत आहेत बाय डिफॉल्ट कुठे गरज पडली तर ते मला मदत करणार आहेत. विद्यार्थी एवढ्या प्रचंड मोठ्या पोझिशनवरती आहेत की शेवटी ते कुठल्याही पोझिशनला असेल तर मी त्यांचा टीचर आहे ना. त्यांच्या मनात तर माझी जागा त्यांच्यापेक्षा मोठी आहे. म्हणजे एक खूप आनंद वाटतोय की ज्यावेळेस 20-25 वर्षापूर्वीचे विद्यार्थी पण त्यांचा अगदी घरचं एखादे पर्सनल फंक्शन मला न विसरता किंवा विसरतच नाहीत बोलवतात, आवर्जून बोलवतात, आणि खूप छान वाटतं ते एकत्र आल्यानंतर ज्यावेळेस सांगतात की मी या कंपनीचा MD आहे किंवा या पोझिशनला गेलो आहे. म्हणजे आपण जे काही टीचिंग केलेलं आहे त्याचा आनंद वाटतो. म्हणजे काय मिळालं नाही आणि त्यापेक्षा ज्यावेळेस इंजिनिअरिंग कम्प्लीट होईपर्यंत 2-व्हीलर हातात पकडता येत नव्हते. म्हणजे ऍटलीस्ट गेल्या 15-20 वर्षापासून 4-व्हीलर मध्ये तर फिरतोय. हे मला असं वाटतं हे खूप वाखाणण्याजोगं आहे, कारण आपल्याला कशातून आनंद मिळणार आहे हे आपल्याला ओळखता यायला हवं. बरेचदा सर असं पण होतं की हा बंगला मिळाला मला, इथे मी फ्लॅट घेतलाय किंवा इथे मी प्रॉपर्टी घेतली, मग आणखीन कुठेतरी घेणार, आणखीन कुठेतरी मी घेणार, आणि त्याच्यात अनेकदा माणूस म्हणून आपला आनंद हरवत जाताना दिसतोय. मला असं वाटतं की रामदास सरांना हे एक महत्वाचं कळलंय की मुळात माझा आनंद नक्की कशात असणार आहे, त्याच्यामुळे आपले मित्र कुठेही असले तरी आपलं स्वतःला त्याच्याबद्दल आनंद वाटतो. हे मला असं वाटतं की जे लोक साधना करतात किंवा वर्षानुवर्ष तप करतात आणि स्वतःला शोधण्याचं एक कुठेतरी उत्तर ते की मी कसा आहे, मला काय आवडतं, हे शोधण्याचा जो त्यांचा अट्टहास असतो
तो मला असं वाटतं रामदास सरांनी एकदम सहजरित्या सांगितलेलं आहे आणि त्यामुळे हे तुमचा सगळा जो प्रवास आहे हा खूप सहज झाला असं खरं तर दिसतंय. पण आपण बघतोय की शालेय जीवनापासून आता तुम्ही इथपर्यंत आलेला आहात. 25 वर्ष इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या सेक्टर्सला तुम्ही टच केलंय, अनेकदा मुलांना काउन्सिलिंग केलंय, गाईड केलंय. ह्या सगळ्यामध्ये आता जेव्हा तुम्ही आई वडिलांशी बोलता तेव्हा आई वडिलांचे कसं रिॲक्शन असतं? एक तर आहे की वडील 2 वर्षापूर्वीच गेले माझे, त्यामुळं ॲटलिस्ट ते असेपर्यंत एक माझा मुलगा चांगलं काम करतोय तो जो त्यांचा आनंद होता तो मी ऑब्झर्व केलेला आहे. आणि त्यासोबतच आईमध्ये काही खूप फारसा चेंज अगदी मी लहान असल्यापासून आतापर्यंत झालाय असं वाटत नाही की ती खूप काळजी करते. आणि आईच्या तर अपेक्षा काहीच नसतात. म्हणजे ती ज्यावेळेस मला बीट्स पिलानीला नंबर लागू शकत होता किंवा व्हिजिटेला लागू शकतात त्यावेळेस जर माझी आई म्हणत असेल की निलंग्याला ऍडमिशन घेतो जवळ राहशील, हा जवळ राहशील, तर तिथं मी थोडं एक्स्ट्रीमला गेलं नाही की पिलानीला घेण्यापेक्षा. आणि पिलानी पण नको निलंगा पण नको, इन बिटवीन औरंगाबाद बरं आहे. तर अशा परिस्थितीतनं मी पुढे आलेलो आहे. एक जे बऱ्याच वेळेस आईच्या चेहऱ्यावरती जे समाधान मिळतं की माझा मुलगा काहीतरी चांगला करतो हे जास्त महत्त्वाचं, तेच महत्त्वाचं आहे. आपण बघतोय की खूपदा असं होतं की आपली काहीतरी इच्छा असते किंवा आपले काहीतरी स्वप्न असतात, ते स्वप्न दरवेळेला पूर्ण होतातच असं नाही. खास करून आत्ताची जी जनरेशन आपण बघतोय ज्याला जेनझी म्हणता येईल किंवा नेक्स्ट जनरेशन म्हणता येईल, ह्या जनरेशनमध्ये हे खूप दिसून येतं की थोडे काही तुम्हाला नाही मिळालं किंवा नाही हे कळलं तुम्हाला की हे मला मिळणार नाहीये, तर लगेच डिप्रेशन किंवा हताश होण्याचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तर अशा मुलांना तुम्ही काय सांगाल? ऍक्च्युअली तुम्ही जे हे म्हणताय ते मी पण ऑब्झर्व करतोय की आता टीचिंगमध्ये असल्यामुळं विद्यार्थ्यांना मी तर म्हणेन की यश तर मिळतच असतं, पण खरं तुम्हाला यशाचा आनंद कधी मिळेल? तुम्ही काही गोष्टीत अपयशी ठरला तर, म्हणजे ज्यावेळेस काही करायला जातो आपण त्याच्यात यश मिळत नाही तिथं आपल्याला त्रास होतो, प्रॉब्लेम येतात, आपण एका थोड्या टेन्स पोझिशनमध्ये जातो. आणि त्यानंतर ज्यावेळेस यश मिळते तो आनंद पण मिळतो ना, खूप आनंद मिळतो. त्यामुळं जर एखाद्या विद्यार्थ्यांना असं डिप्रेशन येत असेल तर त्यावेळेस त्या डिप्रेशनची किंवा आपल्याला अपयशी होतोय त्याची थोडे कारणं शोधायची आणि थोडा टाईम जाऊ द्यायचा. टाइम विल कम. ओके, हा म्हणजे असं काही कंटिन्युअसली आपला बॅड टाइमच बॅड पॅचच असतोय असं नाही, कधी ना कधी हे चेंजेस होतच असतात. आणि कितीही तुम्ही टॉपलाही असाल तर दॅट इज द मोस्ट डेंजरस पोझिशन, जास्त आयसोलेटेड. हा आयसोलेटेड असतात किंवा टॉपला गेल्यानंतर त्याच्या पुढं काहीच नसतं. त्यापेक्षा मी नेहमी म्हणतोय की इवन दो कॉलेजमध्ये पण असताना मला असं वाटायचं की आपण फर्स्ट असण्यापेक्षा सेकंड पोझिशन वरती असल्याला खूप चांगलं असतं. टार्गेट दिसत असतं तुम्हाला, म्हणजे पुढे टार्गेट पण असतंय. म्हणजे इन्स्टेड ऑफ बिईंग ऑलवेज फर्स्ट, सी दॅट यू आर इन टॉप 5. ओके, म्हणजे खूप काही टेन्शन पण नसतं आणि आपण एका चांगल्या पोझिशनला असतो आणि नेहमी आनंदी पण असतो. एवढं सगळं झाल्यानंतर म्हणजे आयुष्याचा खूप महत्वाचा टप्पा तुम्ही पार केलेला आहे, अनेक कॉलेजेस तुम्ही स्वतः पाहिलेली आहे, तिथले विद्यार्थी बदलणारे, विद्यार्थी जनरेशन्स बदलणारे, हे सगळं तुम्ही पाहिलेलं आहे. आता तुम्हाला काय वाटतं की तुमचा प्रवास कुठल्या दिशेने व्हायला हवा? एक तर आता तुम्ही विषयच काढला तर मला वाटत नाही की एवढं डायव्हर्सिफाईड एक्सपिरियन्स, म्हणजे वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये, म्हणजे काहीतरी आव्हान घ्यायचं कॉलेजमध्ये जायचं आणि ते पूर्ण करायचं, त्या कॉलेजेसला चांगल्या पोझिशनला न्यायचं आणि तिथून ते सोडून दुसरीकडे जायचं, असे मला खूप वेळा प्रसंग आलेत. काही वेळेस
म्हणजे मी ठरवून ते केलेलं आहे, काही वेळेस दुसऱ्या संस्थेची गरज होती म्हणून केलेलं आहे, काही वेळेस म्हणजे एक आव्हान म्हणून स्वीकारलेलं आहे. त्यामुळे ॲटलिस्ट इंजिनिअरिंगमधला तर माझा असा एक्सपिरियन्स झाला आहे की मला आता या टप्प्यानंतर प्राध्यापक म्हणून कसलीही भीती वाटत नाही. मी जे काही करेल आता यानंतर ते एक एक्सपिरियन्स फॅकल्टी म्हणून घेतलेलं डिसिजन असेल आणि ते छानच असणार आहे. आणि यापुढेही अजून 50 व्हायचे आहेत. हा, तर माझं एक सिम्पल टार्गेट आहे की जे काही करेन ते ॲज अ टीचर म्हणूनच करेन. जास्तीत जास्त हू नोज इन द फ्युचर. बरेच मित्र आहेत त्यांना पण वाटतंय की एखादी मोठी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असावी. 100% तो पण विचार करेन. किंवा ज्या संस्थेमध्ये मी काम करतोय ती संस्था एक महाराष्ट्रातली टॉप मोस्ट असेल. म्हणजे नेहमी एका टार्गेटवरनं मी कधीच जात नाही. म्हणजे दोन ऑप्शन असतात, हे नाही तरी ते. एक तर मी जिथं वर्क करत असेन ती टॉपला असेन, किंवा जर योग आला तर माझी ओन इन्स्टिट्यूट विथ द हेल्प ऑफ तुम्हाला फ्रेंड सर्कलची चांगली जाणीव आहे माझ्या. त्यामुळं फ्रेंड्स आणि स्टुडंट यांच्या मतीनं एखादी भव्य इन्स्टिट्यूट पण उभा करा. नक्की ते माझं स्वप्न आहेच. अगदीच, कारण ती इन्स्टिट्यूट जी आहे ती मला असं वाटतं की ठरलेल्या आणि रुळलेल्या मार्गाने नक्कीच जाणार नाही. पण रामदास सर, आजच्या ह्या एपिसोड मधनं आपल्याला काही टेक अवे घ्यायचं असेल तर आपण एक नक्की गोष्ट सांगू शकतो, आणि ती म्हणजे की आपल्याला आयुष्यात अनेकदा आपल्याला हवे तसेच पत्ते येतात असं काही होत नाही. ते अनेकदा चुकीचेही येतात असं आपल्याला वाटतं, पण त्याच मायनस पॉइंटला तुम्ही प्लस पॉइंटमध्ये कन्व्हर्ट कसं करू शकता याचं मूर्तिमंत उदाहरण आज रामदास सरांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आपले प्रेक्षकही आणि खास करून विद्यार्थी, जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये आपण असतो तेव्हा अगदी कॉलेजच्या का असेना किंवा शाळेच्या का असेना, पण ह्या विद्यार्थी दशेंमध्ये जे प्रश्न आपल्याला खूप मोठे वाटतात ते प्रश्न नंतर आपल्याला अतिशय छोटे वाटतात, पण ते त्यावेळेला कसे हाताळायचे हे आज रामदास सरांनी आपल्याला सांगितलं. आणि तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटलं हेही कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. तूर्तास आपण इथेच थांबू. नमस्कार.